नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत चिकन सुक्कं आणि चिकनचा रस्सा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात पहिला चिकनला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालू आणि मीठ घालू हळद आणि मीठ आता चिकनला छान लावून घेऊ आपण हाताने छान हळद मीठ मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर एक दहा मिनटं असंच आपण हे चिकन हळद मिठामध्ये ठेवून देऊ त्याचबरोबर चिकनसाठी लागणारं वाटण किंवा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकता दहा बारा लसूण पाकळ्या थोडे आल्याचे तुकडे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कोथंबीर खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग तीन काळी मिरी एक चमचा जिरं दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत सहा ते सात चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आता कढईमध्ये सुकं सुकंखोबरं आपण छान लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे खोबरं मी छान लालसर रंगावरती भाजून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊ याच कढईमध्ये आता जिरं पांढरे तीळ काळी मिरी लवंग आणि दालचिनी आपण भाजून घेऊ तर थोडंसं भाजल्यानंतर आपण आता हे सुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये कांदा आपण आता भाजून घेणार आहे त्यासाठी थोडं तेल घेतलेलं आहे आणि छान लालसर रंगावरती कांदा आपण परतून घेऊ तर छान लालसर रंगावरती मी कांदा परतून घेतलेला आहे भाजलेलं सुक खोबरं कांदा आणि खडे मसाले थंड झालेले आहेत हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथंबीर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊ यामध्ये आता थोडं पाणी घालून छान मसाला आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर अगदी थोडं पाणी घातलेलं आहे छान बारीक असा मसाला वाटून घेऊ मसाला आपला तयार झालेला आहे आपण आता चिकन फोडणीला घालू सगळ्यात पहिला मी चिकनचा आळणी रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा इथं मी छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्ये हळद मीठ लावलेलं ला चिकन घालू आणि चिकन छान तेलामध्ये मिक्स करून एक तीन ते चार मिनटासाठी तेलामध्ये आपल्याला असंच मोठा गॅस करून एकसारखं परतून घ्यायचं आहे जितकं आपण तेलामध्ये अशा प्रकारे सुरुवातीला चिकन परतू तेवढा चिकनचा रस्सा मस्त लागतो चवीला तर छान आपण तीन चार मिनटं परतून घेतलेला आहे आता थोडं चिकन मी शिजवून घेणार आहे त्यासाठी यावरती मी ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये आता पाणी घालू आपण आणि बारीक गॅस करून एक पाच ते सहा मिनटं चिकन छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं ताटामध्ये पाणी घातल्यामुळं भांड्याला चिकन लागत नाही त्याचबरोबर चिकनलासुद्धा पाणी सुटतं तर एक पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय छान चिकनला आता पाणी सुटलेलं आहे हे गरम केलेलं पाणीसुद्धा आपण घालू यामध्ये बाजूलाच मी भांड्यामध्ये अजून पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते सुद्धा आता यामध्ये मी घालणार आहे तुम्हाला जितका रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता कोल्हापुरी रस्सा थोडा पातळच असतो त्यामुळे जास्त मी घट्ट करणार नाही आहे पातळच असं ठेवणार आहे तर छान आता अळणी रस्साला उकळी आलेली आहे गॅस बारीक करून आपण आता चिकन शिजवून घेऊ तर साधारण वीस मिनटं चिकन शिजायला लागतात जास्त वेळ लागत नाही तर वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त आपला अळणी रस्सा तयार झालेला आहे आणि चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आता मी चिकन सुक्यासाठी जेवढं मला चिकन लागणार आहे तेवढं आता झाऱ्याने प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेलं चिकन तसंच चिकनच्या रश्शामध्ये ठेवणार आहे आता आपण चिकनच्या रश्शासाठी आणि चिकन सुक्यासाठी जे वाटण तयार केलेलं आहे ते छान आता तिखट मीठ घालून परतून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालू आणि सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा आपण छान परतून घेतलेला आहे यामध्ये थोडी हळद घालू सहा ते सात चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालू एक चमचा गरम मसाला घालू आणि हे लाल तिखट आपण छान बारीक गॅस करून परतून घेऊ इथं मी चिकन सुक्यासाठी आणि रसासाठी मसाला बनवत आहे त्यामुळं एकदमच लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तयार केलेलं वाटण घालू आणि छान चार ते पाच मिनटासाठी हा मसाला परतून घेऊ आता तर छान मसाला बघू शकताय तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन पळी मी अळणी रस्सा घालणार आहे अळणी रस्सामुळे मस्त मसाला एकजीव असा होतो अळणी रस्सा घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊ तर तुम्ही बघू शकताय छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे चिकनच्या रश्शासाठी आणि चिकन, चिकन सुक्यासाठी मसाला आपला तयार झालेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त मी हा मसाला अळणी रस्सामध्ये घालणार आहे आणि उरलेल्या मसाल्यामध्ये चिकन सुक्क करणार आहे तर तुम्ही बघू शकताय मसाला घालून मी छान चिकनचा रस्सा तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घालू आणि बारीक गॅस करून पाच ते सहा मिनटं मसाल्यामध्ये हा रस्सा छान उकळू द्यायचा आहे म्हणजे मसाल्याची छान चव रश्शामध्ये उतरते पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि आपण चिकन सुक्कं तयार करून घेऊ तर आपला मसाला चिकन सुक्क्यासाठी जो उरलेला होता तो तयार आहे यामध्ये आता जे शिजवलेलं चिकन आहे ते घालू मसाला परतताना मी मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळं आता चिकन सुक्यापुरतं आपण चवीपुरतं मीठ घालू बारीक शिरलेली यामध्ये कोथंबीर घालू आणि चिकन छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ चिकन मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं आपण असंच परतून घेऊ मसाल्यामध्ये चिकन मी छान मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आता बारीक करून आपण यावरती झाकण ठेऊ एक सहा ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर सहा ते सात मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त आपलं चिकन सुक्क तयार झालेलं आहे तुम्हाला जर मसाला थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त यामध्ये मसाला घालू शकता चिकनचा रस्सा आणि झणझणी चिकन सुक्का आपण ताटामध्ये काढून घेऊ तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद